विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे तर महायुतीकडे 9 आणि मवियाकडे 2 उमेदवारांपुरती मतं आहेत. मवियाने तिसरा उमेदवार दिल्यास भाजप 6 उमेदवार देणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. तर महायुतीची 6 मतं फुटल्यास मवियाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. भाजपकडे 5 आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी 2 उमेदवारांची मतं आहे तर काँग्रेसकडे 1 उमेदवाराची मतं आहेत आणि मवियाकडे एकूण 2 उमेदवारांचा संख्याबळ आहे. तर मवियानं तिसरा उमेदवार दिल्यास भाजप 6वा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचाही दावा केला जातो. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आता विधान परिषदेमध्ये नेमकं काय होणार या विषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पण त्याच वेळेला ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.